प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श। नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर संगमनेर मधील पहिले ऍग्रो रिसॉर्ट आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचरला येत असतात। आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो। आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे। सर्व सोयींयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय। सर्व सोयींनी युक्त 200 ते 250 लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह, असेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा, सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूफटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था, बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी पार्टी साठी ओपन लॉन्च व्यवस्था, निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था, तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चव। नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ, नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल। आमचा पत्ता नेचर ऍग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा, शेतकरी ऍग्रो क्लिनिकच्या पाठीमागे, संगमनेर अहमदनगर रोड, वडगाव पान। फोन नंबर 88 47 78 80 99। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर। तर महाराष्ट्रामधील सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव असणाऱ्या मेधा 2023 मध्ये मराठी चित्रपट सृष्टीमधील आघाडीचा अभिनेता श्रेयश तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांसमवेत सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होत धमाल केली आहे। अमृतवाहिनीच्या मेधा मैदानावरती झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी संस्थेच्या विश्वस्त सौ शरयुताई देशमुख, कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात, तसेच कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर हसमुख जैन, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्राध्यापक व्ही बी धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एम के व्यंकटेश, तसेच मेधाचे समन्वयक प्राध्यापक जी बी काळे, प्राचार्य डॉक्टर मच्छिंद्र चव्हाण, डॉक्टर मनोज शिरभाते, डॉक्टर बाळासाहेब लोंढे, तसेच प्राध्यापक एस टी देशमुख, सौ जे बी शेट्टी, श्रीमती शीतल गायकवाड, श्रीमती अंजली कन्नावर, प्राध्यापक विलास शिंदे, प्राध्यापक अशोक वाळे, नामदेव गायकवाड आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतभूमीचा गौरव करणारी नाटिका सादर झाली आहे। त्यानंतर भांगडा, बिहू नृत्य, संभळ नृत्य, गोंधळ, त्यासोबतच लहान मुलांच्या पारंपरिक वेशभूषेमधील फॅशन शोनं धमाल केली। इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हॉरर शोनं तर अंगावरती शहारे आणले। अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवछत्रपती काळाचं वर्णन करणाऱ्या पोवाड्याचं सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली आहे। रामायण महाभारतामधील कथासह वेशभूषा हे आकर्षण ठरलंय। सोबतच डी फार्मसी आणि बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले फ्युजन डान्स, याला टाळ्यांच्या कडकडाटासह मोठा प्रतिसाद मिळाला आहे। पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मराठी गीतांवरील सामूहिक नृत्यांनी सर्वांना ठेका धरायला भाग पाडलं। इंजिनिअरिंग कॉलेजच्या फ्युजन सॉन्गवरती सिनेअभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी देखील ठेका धरला। यावेळी बोलताना श्रेयस तळपदे म्हणालेत की काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी संस्था ही गुणवत्तेमुळे महाराष्ट्रामध्ये पोहोचली आहे। गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास यासाठी मेधा व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलंय। जीवनामध्ये अभ्यास महत्त्वाचा आहे, पण त्यासोबतच व्यक्तिमत्व विकासासाठी तुमच्यामधील गुण विकसित झाले पाहिजे आणि सर्वांगीण विद्यार्थी घडवण्याचं काम अमृतवाहिनीमध्ये होत आहे। हा परिसर आणि येथील वातावरणही मनाला भारावून टाकणार आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। तर यावेळी प्रार्थना बेहरे म्हणाल्यात की संगमनेर हे मोठे शैक्षणिक केंद्र झालंय। मी ही करिअरच्या सुरुवातीला लहान कार्यक्रमांमधनं सुरुवात केली। ग्रामीण भागामध्ये खरे कलाकार आहेत, त्यांना संधी मिळाली तर ते नक्कीच आपलं नाव उज्ज्वल करतील। मला किंवा मुंबईच्या मुलींना अमृतवाहिनीसारख्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायला नक्की आवडेल असं देखील त्यांनी म्हटलंय। तर सौ शरयुताई देशमुख यावेळी म्हणाल्यात की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी 1983 स्थापन केलेली अमृतवाहिनी संस्था ही वटवृक्ष झाली आहे। संस्थेच्या विविध विभागांना राष्ट्रीय मानांकनं मिळाली आहेत। गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांची प्लेसमेंट ही महत्त्वाची बाजू आहे। त्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी 2016 मेधा महोत्सव सुरू करण्यात आलाय असं त्यांनी म्हटलंय। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक जी बी काळे यांनी केले तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केलं आहे।
तर यावेळी डॉक्टर एम ए व्यंकटेश यांनी सर्वांचे आभार मानले. सर्वप्रथम मी आपले प्रमुख पाहुणे श्रेयस तळपदे आणि प्रार्थना भैरे यांचं अमृतवाहिनी शेती शिक्षण विकास संस्थेमध्ये तुमच्या दोघांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रेयस, आम्ही हा कार्यक्रम 2016 मध्ये चालू केला होता मेधा. आणि मेधा मेधा म्हणजे सरस्वतीचं नाव मेधा आहे. 100% झोपून काम करणं याच्यामध्ये तर त्याला सुद्धा मेधा म्हणतात. इंटेलिजन्स म्हणजे मेधा, असं विविध त्याला अर्थ आहे मेधाचा. आणि हा कार्यक्रम चालू करण्याच्या मागे हाच हेतू होता की आम्ही सर्वांनी एकत्र येवा आणि आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रमाचा आनंद घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये कॉलेजचे शाळेमधले मुलं आम्ही थोडक्यात असं सांगतो की आमच्याकडं KG-2 KG पर्यंत स्कूल आणि कॉलेज आहे. त्या मुलांना आम्ही सगळे ग्रामीण भागातलं आहोत आणि ग्रामीण भागातलं असल्यामुळं एक्सपोजर हे आमच्या मुलांना थोडंफार कुठंतरी असं नेहमी वाटत होतं की कमी पडतंय. त्या एक्सपोजरसाठी आम्ही मुलांसाठी विविध मोटिवेशनल स्पीकर्स बोलवतो, IAS ऑफिसर बोलवतो, IPS ऑफिसर बोलवतो, मोटिवेशनल स्पीकर्स बोलवतो आणि काही पॉलिटिशियनही बोलवतो. तुम्हाला माहित आहे की 2020 मध्ये जेव्हा कोरोनाच्या आधी हा कार्यक्रम हा मेगा झाला होता त्यावेळेस सगळे यंग MLAs आम्ही बोलवले होते आणि तो कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप गाजला होता. आजही काही स्पीकर्स आले होते आमच्याकडे तर त्यांनी पहिली ती आठवण त्या कार्यक्रमाची काढली. आणि ह्या प्रकारे आम्ही मुलांना डेव्हलप करतो. आता बघितलं तर जेव्हा प्रार्थना जेव्हा पहिल्यांदा आत आली आपल्या कॅम्पस मध्ये आली आणि तिला खूप छान वाटलं. ती आल्या मला म्हटली की किती छान कॅम्पस आहे तुमचा. पण प्रार्थना हा कॅम्पस काही एका दिवसात उभा नाही राहिलेला. हा 1983 मध्ये चालू केला होता माझ्या आजोबांनी. माझ्या आजोबांनी हा 1983 मध्ये हा कॅम्प जेव्हा कॉलेज चालू केला त्यावेळेस वसंतदादा हे मुख्यमंत्री होते. त्यांनी फोन केला माझ्या आजोबांना की तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज काढायचंय. माझ्या आजोबा म्हटले पण माझ्याकडे काही पैसे नाही मी इंजिनिअरिंग कॉलेज काढू शकत. ते म्हटले तुम्ही 5 वर्षात बिल्डिंग बांधणार. आम्ही त्यावेळेस पहिल्यांदा इंजिनिअरिंग कॉलेज चालू केलं आणि ते पण पत्राच्या याच्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज क्लासेस भरल्या गेल्या होत्या. आणि हा असा आमची जर्नी ही अमृतवाहिनीची चालू झाली. तर आता लास्ट मंथ मध्ये मला सगळ्यांना सांगायला हवं की आम्हाला जे आहे हे सगळं नक्कीच आजोबांचे कष्ट असतील किंवा आता माझे वडील आहे आणि वडिलांना साथ देणारी ही सगळी टीम आहे. जे प्रिन्सिपल असतील, टीचर्स असतील, नॉन टीचिंग स्टाफ असतील आणि हे जे पॅरेंट्स इथं बसलेले आहेत त्यांनी माझ्या वडिलांवर असं की ह्या संस्थेवर जो विश्वास दाखवला त्यांचे मुलं आपल्याकडे पाठवले तो मोठा विश्वास आहे. त्यामुळे आज आपण सर्व इथं बघतोय की ही संस्था अशी फुललेली दिसती आहे. नक्कीच त्याच्या माग आपले CEO अनिल शिंदे, आपले मॅनेजर धुमा सर हेही खूप मोठे त्यांचाही खूप मोठा आपल्याला साथ असतील. मुलांचे कोणतेही चुकीचे काही प्रॉब्लेम आले तर हे दोघं नक्कीच मुलांसाठी उभे असतात आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात. मी परत एकदा तुमच्या दोघांचं या मेधामध्ये स्वागत करते. थँक्यू. मेधा 2023 सुन के फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं, सर्दी झालेला पुष्पा असा सांगतो. सॉरी तुम्ही सर्दी झाली बरोबर असा दोष काय. पण इथे थोडी फायरची पण गरज आली. थंडी आहे इकडे.
मुंबईच्या मनाने इकडे घर साधायची पण मी जेव्हा इकडे आलो आतमध्ये तेव्हा मला हा हेच सांगतोय आधी कळलं नाही की मी आमच्या फिल्मच्या कुठल्या अवॉर्ड फंक्शनला आलोय की एका शिक्षण संस्थेच्या अॅन्युअल डेला फेस्टिवलला आलोय कारण ज्या पद्धतीने इकडे सगळं हे मांडलंय याच्यासमोर आमचे काही फिल्मचे अवॉर्डचे फंक्शन पण पाणी नव्हे बॉस आणि असं का झालंय त्याचं कारण मला इकडे बसल्यावर लक्षात आलं की जी काय तुमची सगळ्यांची एनर्जी आहे माइंड ब्लोइंग प्रार्थना म्हणाली त्याप्रमाणे असं वाटत होतं कार्यक्रम संपूच नाही इकडे ज्या पद्धतीचे परफॉर्मन्स मला एक गोष्ट खूप आवडली आणि शरीरभाई जयश्रीने खरंच जी गोष्ट मला आवडली ती म्हणजे भव्य दिव्य कार्यक्रम आहे पण त्या भव्य दिव्यतेबरोबरच आपल्या कल्चरला आपल्या व्हॅल्यूजला जोपासणारा असा हा कार्यक्रम आणि त्यासाठी खरंच शरीरभाईचे जयश्रीताईचे संस्थेचे सगळ्यांचे तुमचे खरंच म्हणजे कौतुक करायला पाहिजे जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे तुमच्या कारण हे परफॉर्मन्स आम्ही इकडे बघितले की कृष्ण जन्मापासून ती सगळी त्यांची गाथा किंवा ती छोटी मुलगी जिने इकडे योगा केलं अरे बाप रे मला 2 मिनिटं मलाच भीती वाटत होते मी उठून येणार होतो खाली मला तिला कॅश वगैरे तिच्या एकदा जोरदार टाळे झाले पाहिजे त्यानंतर आदिवासी नृत्य असो किंवा फ्युजन नृत्य असो मला वाटतं इतकं छान सगळं विचारपूर्वक केलं त्याचं मला कौतुक वाटलं आणि मला असं वाटलं की राधा मला पुन्हा एकदा एका शिक्षण संस्थेमध्ये ऍडमिशन घेऊन शिकावं असं वाटत आणि तुम्हाला म्हणून सांगतो म्हणजे शाळा किंवा संस्था सुटली तरी आपलं शिक्षण कधी थांबत नसतं आज इकडचं जाताना मी खूप गोष्टी शिकून जातोय खूप गोष्टी माझ्याबरोबर घेऊन जातोय आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे खरंच मनापासून आभार तोरण साहेबांबरोबर बाळासाहेब तोरणकर बरोबर खर तर एक खूप छान आठवण आहे माझी आणि मला खरंच आनंद आहे या ठिकाणी इकडे यायचा कारण ही जी पहिली फिल्म इंडिपेंडेंटली प्रोड्यूस केली होती त्याचं नाव होतं पोस्टर बॉईज मराठीमध्ये ती फिल्म प्रोड्यूस केली होती त्याच्यानंतर आम्ही हिंदी फिल्म पण बनवली आता आम्ही तुम्हाला म्हणून पहिल्यांदा इकडे सांगतोय पोस्टर बॉईज मराठीचा आता आम्ही सिक्वेल सुद्धा बनवणार आहोत त्याचं शूटिंग या वर्षात सुरू होईल तर त्या पोस्टर बॉईजची एका अर्थाने सुरुवात बाळासाहेबांनी केली होती कारण त्याचं ट्रेलर लॉन्च मी मुंबईतल्या त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी पोस्टर बॉईजचा ट्रेलर लॉन्च केला होता त्याच्यानंतर ती फिल्म बघा केवढा मोठा त्यांनी प्रवास केला सो थँक्यू सो मच बाळासाहेब तुमच्या शुभेच्छा तुमचे आशीर्वाद त्यावेळी त्या फिल्मला लाभले आणि म्हणून ते कुठच्या कुठे ती फिल्म जाऊन पोहोचली सो त्या खरंच खूप छान छान आठवणी त्यामुळे आज इकडे आल्यावर तुम्हा सगळ्यांना भेटल्यावर ही एनर्जी बघितल्यावर मजा आली बरं वाटलं स्टेजवर आलं मी खरं तर मगाशी खूप आम्ही सकाळपासून प्रवास करतोय थोडं डोकं दुखत होतं पण स्टेजवर आल्यावर आम्हाला जे काय नाचायला लावणार मला असं वाटतं की ऍक्च्युली तुमच्यामध्ये येऊन नाचायला पाहिजे नुसतं स्टेजवर इकडे इतके लावून डोक्यात नाचल्या त्या बघायला थोडं बिझी बिझी लागले तर तिकडे भरून संस्था आहे
यू नो मार्क ट्वेन एक होते जाने एकदा एक खूप छान गोष्ट सांगितली की देर आर टू मोस्ट इम्पॉर्टंट डेज इन युअर लाईफ. फर्स्ट इज द डे यू आर बॉर्न, जेव्हा तुमचा जन्म होतो, अँड सेकंड इज द डे वेन यू नो द रिझन वाय यू आर बॉर्न. जर तुम्हाला कळलं की तुमचा जन्म का कशासाठी झाला, आणि मला वाटतं ही संस्था इतकी सक्षम आहे की प्रत्येकाला कळेल की त्याला आयुष्यात काय करायचंय, त्याचा जन्म कशासाठी झालाय. सो जे काय तुम्ही करा 100% करा, मनापासून करा, जीव तोडून करा, आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला सक्सेस नाही मिळाला ना, तर मी माझा फोन नंबर आता देतो, मला फोन करून सांगा की मोठं फोन नंबर देऊ. फोन करण्यासाठी मी आज इथं सांगा सगळ्यांनी नोट करून घ्या माझा फोन नंबर, ओके? फोन काढले सगळ्यांनी, ओके? माझा फोन नंबर आहे, रेडी का? माझा फोन नंबर आहे नाही तिरडू Thank you so much once again. I love you all. God bless you all. Jai Hind. Jai Maharashtra. Namaskar. 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 शेख सी 24 तास संगमनेर. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.